आई कुठे काय करते या स्टार प्रवाहावर लागणारी मराठी मालिका, आता सध्या झालेला आशुतोषचा मृत्यू आणि अरुंधतीची अवस्था, हे सगळं नाटकीय असलं तरी फेसबुकवर असलेल्या लोकांच्या कमेंट्स नाटकीय नाही. बघूया प्रेक्षक काय प्रतिक्रिया देत आहेत ते. पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. तिसरे लग्न करायचा निर्णय जरा लवकर घ्या, नाहीतर आजी आणि नातूचे लग्न एकत्र होतील. मराठी संस्कृती बिघडवायचे काम आहे. प्रत्येक मालिकेत प्रत्येकाचे दोन दोन लग्न होऊन तिसऱ्या लग्नाची तयारी करतात, याचा परिणाम समाजावर होणार. यामध्ये अनिरुद्ध नावाचे पात्र हे सर्वात सुखी पात्र, कारण कितीही दुःखाचे प्रसंग आले तरी हे पात्र बोलते हम तयार है. या मालिका मधले कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांना सामन्याच्या पट्ट्याने पिकवले पाहिजेत. बरेच बिंडूक लोकांना हे मूर्ख बनवत आहे. अरुंधती पुन्हा अनिरुद्ध बरोबर लग्न करणार. मालिकेत नवीन वळण नाही आले. मालिका फिरून फिरून पुन्हा होती ती चाली आहे. पुन्हा संजनाचं पूर्वीसारखं वागणं, पुन्हा अनिरुद्धला घरासाठी भडकावणं, तेच. डायरेक्टर साहेब, तुम्हाला एकच विनंती आहे आता आम्हा प्रेक्षक वर्गाकडून, संपवा ही पकाव मालिका लवकरच. नात्यांची तर यात वाटच लावली आहे. लेकीला स्वतःची चुलत चून करून घेतली आहे यात. आता तिसरा नवरा शोधणार का? अरे कोणीतरी त्या स्टार प्रवाहवाल्यांना सांगा ही सिरियल बंद करायला. पोरांची पोरं लग्नाला आली तरी ह्यांची अरुंधती अजून लग्न करतेच आहेत. मराठी संस्कृतीची वाट लावत आल्या आहेत. स्टार प्रवाहवाल्यांना लाज वाटायला पाहिजे. मी अजूनपर्यंत या सिरियलचा एकही भाग बघितला नाही, पण लोकांच्या कमेंट वाचून आता यांनी थांबायला हवे असे कळले. एखादी सिरियल किती तानावी यालाही काही मर्यादा असतात. संपू आता. शेवट गोड तिखट जो काही करायचंय तो करा. हे कमेंट तुम्हाला योग्य वाटतात का हे आम्हाला नक्की कळवा. आणि पाहत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू.